नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्याअंतर्गत येणाऱ्या अरोली कोदामेंढी जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार योगेश देशमुख यांचा विजय झाला आहे त्यांनी भाजपच्या सदानंद निमकर यांच्यावर मात केली देशमुख यांना पाच हजार पाचशे पंचवीस मते मिळाली तर भाजपचे सदानंद निमकर यांना तीन हजार एकशे एकोणपन्नास मते मिळाली तिसऱ्या क्रमांकावर सेनेचे प्रशांत भुरे यांना समाधान मानावं लागलं तसेच दुसरीकडे मौदा तालुक्याअंतर्गत येणाऱ्या रेवराल पंचायत समितीवर काँग्रेसच्या स्वप्नील श्रावणकर यांचा दहा मतांनी विजय झाला असून त्यांनी भाजपच्या रामेश्वर लिचडे यांच्यावर मात केली खात पंचायत समितीत काँग्रेस पक्षाच्या दुर्गा ठाकरे यांचा विजय झाला असून चिरवाह हो पंचायत समितीत मात्र भाजपच्या पायल पिलमुंडे यांना यश मिळाले